मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी हे नाटक पाहू शकलो नव्हतो, दिलीप काकांना तसं परफॉर्म करताना पाहू शकलो नव्हतो, पण आत्ता या नव्या चमूच्या रूपानं मला हे पुन्हा पाहायला मिळालं, बरं वाटलं. सगळ्याच बाजू वैशिष्ट्यपूर्ण आहेत, म्हणजे नेपथ्य असेल, काम असेल कलाकारांचं, संगीत असेल, लाईट्स असतील, ज्यांचं लग्न झालेलं आहे, ज्यांना ज्यांच्या संसाराला बरीच वर्ष झालेली आहेत, ते तर खूप जास्त रिलेट करू शकतात. पण आपण बघत असताना मी थोड्या कमी वयोगटात असताना पुढच्या पिढीला असं परफॉर्म करणं, पुढच्या पिढीचा संसार अशा या नात्यात काय म्हणतो आपण त्या पर्टिक्युलर भावनेत खेळत असताना ना ते बघतानाच खूप असं छान वाटतं. मधला काळ एक सोडल्यास, आपण कोविडचा काळ सोडल्यास, बरेच वर्ष आपण असं हे म्हणत होतो की प्रेक्षक येत नाही, प्रेक्षक येत नाही, पण चांगली कलाकृती सादर केली तर ऑफकोर्स प्रेक्षक येणार. चूक भूल द्यावे घ्यावे नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडलाय, पृथ्वीकने हजेरी लावलेली, कसा आहेस पृथ्वी? एकदम मस्त. तू कशी? खूप कमाल, खूप गोड नाटक आहे, आणि या नाटकाला ऑलरेडी एक अर्काइवल व्हॅल्यू आहे. दिलीप काकांनी हे नाटक केलंय, लिहिलंय, त्यामुळे या नाटक मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी हे नाटक पाहू शकलो नव्हतो, दिलीप काकांना तसं परफॉर्म करताना पाहू शकलो नव्हतो, पण आत्ता या नव्या चमूच्या रूपाने मला हे पुन्हा पाहायला मिळालं, बरं वाटलं. नाटक खूप खूप गोड लाईनवरती प्रेझेंट होतं, आणि कलाकार सुद्धा खूप सटल काम करतात. सगळ्याच बाजू वैशिष्ट्यपूर्ण आहेत, म्हणजे नेपथ्य असेल, काम असेल कलाकारांचं, संगीत असेल, लाईट्स असतील, त्याचबरोबर नाटकाचं संगीत अशोक काकांनी केलेलं, अशोक पत्कींनी गीते केलेली आहेत अभिषेक करंगुटकर यांनी, आणि ते ऐकताना ना एक सूदिंग साऊंड चालू असताना ते नाटक आपल्याला खूप रिलेट होत राहतं. ज्यांचं लग्न झालेलं आहे, ज्यांना ज्यांच्या संसाराला बरीच वर्ष झालेली आहेत, ते तर खूप जास्त रिलेट करू शकतात. पण आपण बघत असताना मी थोड्या कमी वयोगटात असताना पुढच्या पिढीला असं परफॉर्म करणं, पुढच्या पिढीचा संसार अशा या नात्यात काय म्हणतो आपण त्या पर्टिक्युलर भावनेत खेळत असताना ना ते बघतानाच खूप असं छान वाटतं. आय गेस हे सगळं क्रेडिट संपूर्ण टीमचं आहे, यांचे जे लेखक दिलीप काका आहेत, पण दिग्दर्शक जे आहेत महेश डोकफोड, आय गेस त्यांचंही खूप क्रेडिट आहे. त्यामुळे खूप मजा आली नाटक पाहून, खूप बरं वाटलं. एक शेवटचा प्रश्न की मराठी नाटकाला इतकी गर्दी होताना पाहून कलाकार म्हणून काय वाटतं? ऑफकोर्स खूपच बरं वाटतं, आणि याचीच खरं तर आवश्यकता आहे. आता मधला काळ एक सोडल्यास, आपण कोविडचा काळ सोडल्यास, बरेच वर्ष आपण असं हे म्हणत होतो की प्रेक्षक येत नाही, प्रेक्षक येत नाही, पण चांगली कलाकृती सादर केली तर ऑफकोर्स प्रेक्षक येणार. अगदीच. खूप मस्त, थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू अंकिता. नमस्कार. थँक्यू 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 व्हेरी मच, आणि खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचं, इतकं प्रेम दाखवलं तुम्ही, आणि आज इथे येऊन खळखळून हसतात. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. आणि नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना, इतर घरच्यांना सांगा, तुम्ही जर परत आम्हाला भेटायला आलात तर खरंच खूप आवडेल. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.